लहान मुलांचं लसीकरण असो की साथीच्या रोगात घराघरात करावी लागणारी जनजागृती, मुंबईपासून गावागावात आशा सेविका पोहोचतात, त्यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी शिवसेनेनं पाठपुरावा केल्यानं त्यांच्या मानधनात 2000 रुपयांची घसघशीत वाढ झालीय. या मानधन वाढीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेकडो आशा सेविकांनी शिवसेना भवन इथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी तुमच्या प्रत्येक अपेक्षा आणि आशा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविकांच्या मानधन वाढीबाबत उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतली, त्याचे विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी प्रास्ताविकात स्वागत केलंय. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यासाठी कॅबिनेटमध्ये जोरदार पाठपुरावा केला, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. या प्रयत्नांमुळे आशा सेविकांचं मानधन 2000 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागलाय. त्याचा लाभ राज्यातील 69,000 आशा सेविकांना होणार आहे. आणि मग त्याला सांगितलं की पण जर तुम्हाला उत्तर द्यायचं तरी 1 कोटी रुपये जिंकणं आणि ते माझ्या एका साध्या सुध्या भगिनीने जिंकणं त्याच्यावर तुमच्या सेवेची बुद्धिमत्तेची एक चमक चर्चा केली आणि ती आली पाहिजे. आणि मग जर तुम्ही एक मुद्दा काढला की इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, त्याला किती आरोग्य खर्च होतो, त्याचं वेतन काय आहे, मी तर म्हणेन तुम्ही नायगाने तुम्हाला हे काम करावं लागतं म्हणून करताय, पण तुमची बुद्धिमत्ता बघितल्यानंतर हे खरं तुमचं काम नाही, त्याच्यापेक्षा अधिक जास्त जबाबदारीचं काम तुम्हाला दिलं पाहिजे. पाटील साहेब, कदाचित आपण बोलेपर्यंत आमच्या सीटच आहे आणि म्हणून मी जादू एवढं काही चालेल असं आता वाटत नाही, पण हे मी तुम्हाला खरं सांगतो बस माझ्याकडे खोट्याला आला नाही. गेल्या वेळेला तुम्ही आला मी खरं आहे बोलतो. आत्ता सुद्धा जे करता येईल शक्य आहे की मी माझ्यापर्यंत करायचा प्रयत्न केला असं माझं म्हणजे माझं काही नाही, मी सगळी माझी सहज करेल म्हणून. आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या मागण्या आहेत त्या मी तुम्हाला नक्की वचन देतो की त्या माझ्या वचन आम्ही देतील. आणि सरकार आता युतीची बोलणी सुरू आहे, भाग वेगळा आहे, पण सरकार आल्यानंतर जे मी वचन तुम्हाला देईन ते मी तुम्हाला पूर्ण. विविध सर्वेक्षणांमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली तर अत्यंत चांगल्या प्रकारचं यश मिळतं आहे, परंतु जनतेनी जो आमच्यावरती लोकसभेमध्ये विश्वास टाकला तोच विश्वास परत विधानसभेमध्ये सार्थक करून लोकांना विकासाची संधी देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही यामध्ये या संदर्भामध्ये विशेषतः युती करण्याच्या संदर्भामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सकारात्मक आहे, परंतु जागेच्या वाटाघाटी किंवा त्याचा तपशील जो आहे त्याच्यावरती काय प्रकारने निर्णय होईल ते योग्य त्या वेळेला योग्य त्या प्रकारने दोन्ही पक्षांचे आमचे नेते जाहीर करतील असं मला सांगावंसं वाटतं. आघाडीच्या ज्या कमी जागा आहेत तर एक म्हणजे ज्या प्रकारची राजकीय इच्छाशक्ती त्यांची घसरलेली दिसते त्यांच्यावर तर विश्वासच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरचा उडालेला आहे आणि त्याचा परिणाम सर्वेक्षणात पण दिसतो आहे. पण खऱ्या अर्थाने 21 तारखेला जनतेच्या मनामध्ये काय आहे ते चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं.